नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 18 डिसेंबरच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, मग त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि जर तुम्हाला हे लेक्चर यूजफुल वाटलं तर लाईक करायला विसरू नका. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. चला आता सुरुवात करूया आपण कालच्या क्वेश्चनपासून. बघा कालचा क्वेश्चन काय होता, खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीय चलनातील 100 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या नोटांवर बंदी घातलेली आहे. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे याचं पर्याय क्रमांक 3 नेपाळ. ओके, आपण पाहिलेलं होतं नेपाळ कॅपिटल काठमांडू, त्यांची करन्सी आहे नेपाळीज रुपी. ओके, चला आता सुरुवात करूया आपण आजच्या न्यूज पासून. टाइमलेस लक्ष्मण, बघा तुम्हाला क्वेश्चन कसा बनू शकतो की टाइमलेस लक्ष्मण हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे किंवा या पुस्तकाचं अनावरण जे आहे प्रकाशन आहे ते कोणी केलं. ओके, किंवा हे ज्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे ते कोण होते. ओके, अशा काइंड ऑफ याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. तर बघा टाइमलेस लक्ष्मण हे जे आहे पुस्तक हे आर के लक्ष्मण यांच्या जीवनावर आधारित आहे आणि या पुस्तकाचं जे अनावरण आहे प्रकाशन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. कुठे झालेलं आहे, राजभवनामध्ये. ओके, तर बघा आर के लक्ष्मण यांच्याविषयी जाणून घेऊ. जर तुम्ही लहानपणी कोणी मालगुडीज डेज ही जर सिरियल ती मालिका जी होती ती जर बघितली असेल तर तुम्हाला ते आठवेलच की मग त्याच्यामधले जे व्यंगचित्र होते ते आर के लक्ष्मण यांचे होते. ते कोण होते, तर व्यंगचित्रकार होते. बघा लक्षात ठेवायचं तुम्हाला, व्यंगचित्रकार होते. त्यांचा जन्म 1921 आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो 2015 मध्ये झालेला आहे वयाच्या 93व्या वर्षी. त्यांचं फेमस असं कार्टून आहे द कॉमन मॅन. ओके, जे 1951 ला टाइम्स ऑफ इंडियाने प्रदर्शित केलेलं होतं. जसं सांगितलं तसं की मालगुडी डेजमधील व्यंगचित्र त्यांची खूप फेमस आहेत. आणि बघा त्यांना पुरस्कार कोणकोणते मिळालेले आहेत, पद्मभूषण मिळालेला आहे 1973 ला, पद्मविभूषण मिळालेला आहे 2005 ला, रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे 1984 ला. ओके, रेमन मॅक्सेसे आलेला आहे, आशियाचा नोबेल मानला जातो याला, फिलिपाईनचे तिसरे राष्ट्राध्यक्ष यांच्या सन्मानार्थ दिला जातो. याची स्थापना कधीची आहे, 1957. पहिल्यांदा कधी दिला गेला, 1958. पहिले भारतीय कोण, तर विनोबा भावे 1958 ला मिळालेला होता. ओके, फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते तिसरे राष्ट्राध्यक्ष यांच्या सन्मानार्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, बरोबर. मग त्यांनी ज्यावेळेला मुंबईमध्ये ठाणे भिवंडी कल्याण दहिसर मीरा भाईंदर या ठिकाणच्या मेट्रोसाठीचं भूमिपूजनसुद्धा केलेलं आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 90,000 घरांचा जो प्रकल्प आहे त्याचा शुभारंभसुद्धा नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. त्यावेळी ते काय म्हटले की 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असं त्यांनी त्यावेळेला सेंटेन्स केलेलं होतं. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला या पॉईंटविषयी माहीत असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे लेक्चर यूजफुल वाटलं तर लाईक करायला विसरू नका. बघू पुढची न्यूज. दोन नवीन एम्स स्थापन करायला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे, बरोबर. पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत पाहिजे की एम्स म्हणजे काय. ओके, तर एम्स बघा इथे इमेजमध्ये दिसतंय तुम्हाला, एम्स म्हणजे ए आय आय एम एस. ओके, एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं फुल फॉर्म सुद्धा. ओके, याचं जे हे जे आहे हे कोणाच्या अंडर येतं, तर प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत दोन नवीन एम्स स्थापन करायला आता मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. मग हे दोन कुठे होणार आहेत, एक तामिळनाडू आणि दुसरं तेलंगणा. तामिळनाडूमधील मदुराई येते, ज्याचा खर्च किती असणार आहे, 1264 कोटी रुपये. आणि दुसरं जे आहे ते तेलंगणामधील बीबीनगर येते, 1028 कोटी रुपयाचा खर्चासाठी ते आहे. ओके, मग याच्यामुळे काय होणार आहे की बघा इथे दिलेलं आहे की त्याच्यामुळे कसं असणार आहे, ते प्रत्येक नवीन एम्समध्ये पदवीच्या 100 जागा म्हणजे MBBS आणि BSc नर्सिंगच्या 60 जागा असणार आहेत, बरोबर. आणि प्रत्येक नवीन एम्समध्ये 15 ते 20 सुपर स्पेशालिटी विभाग असणार आहेत. मग त्याच्यामध्ये बाकीच्या सुविधा काय असणार आहेत, त्याच्यामुळे मग रोजगार उपलब्ध होणार आहेत. बघा इथे दिलंच आहे की प्रत्येक एम्समध्ये जवळपास 3,000 लोकांना रोजगार मिळणार आहेत, वेगवेगळे तिथे विभाग असणार आहेत, मग त्याच्यामुळे रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत.
ओके, मग एवढं तुम्हाला माहीत पाहिजे या पॉईंटविषयी. बघू पुढची न्यूज. जस तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या दोन ठिकाणी हे होणार आहे ते. बघू पुढे. मालदीवला भारताकडून आर्थिक मदत. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला 1.4 अब्ज डॉलरची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. मालदीवकडे ॲक्च्युली चीनकडून घेतलेलं लोन आहे ते खूप आहे, जवळपास 3 अब्ज डॉलरच्या अराउंड आहे. मग त्यासाठी सुद्धा मालदीवला मदत होणार आहे, तिथला विकास करण्यासाठी सुद्धा या मदतीची, हे जी मदत करणार आहे त्याचा उपयोग होणार आहे. बघा, भारताच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आलेले होत आहेत जे मालदीवचे अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली. ओके, त्यांनी नुकतीच नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी ते राष्ट्रपती झालेले आहेत आणि त्यांचा हा पहिलाच दौरा आहे, परदेशी दौरा त्यांचा पहिलाच आहे. हे पण तुम्ही जस्ट नोट करून ठेवा, त्यांचा हा पहिलाच दौरा आहे आणि ते 3 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत. बघा, या दौऱ्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या करारावर मग सह्या केलेल्या आहेत. व्हिसा व्यवस्था उपलब्ध करण्यासंबंधी, सांस्कृतिक सहकार्याविषयी, कृषी व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सहकार्यासाठी. त्याचबरोबर भारत आणि मालदीवने काय केलं आहे, हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा संबंध अधिक बळकट करण्यासाठी सुद्धा संकल्प जाहीर केलेला आहे. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला याविषयी माहीत पाहिजेत. लक्षात ठेवा, 1.4 अब्ज डॉलरची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. अध्यक्षांचं नाव लक्षात ठेवा, इब्राहिम मोहम्मद सोली. ते नोव्हेंबर 2018 मध्ये राष्ट्रपती झालेले आहेत आणि त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे राष्ट्रपती झाल्यानंतर. ओके, बघू पुढची न्यूज. देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ. बघा, देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ आहे आणि हे गुजरातमधील वडोदरा येथे झालेलं आहे. याला नाव काय दिलेलं आहे बघा, राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्याविषयी, कारण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की त्याचं नाव काय आहे. तर राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था, NRTI, नॅशनल रेल अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट. ओके, नॅशनल रेल अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट. मग याचं लोकार्पण कोणी केलेलं आहे, तर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते. हे जगातलं तिसरं विद्यापीठ आहे, बरोबर, रेल्वेच्या रिलेटेड जे आहे ते हे तिसरं विद्यापीठ आहे. रशियामध्ये आणि चीनमध्ये आहेत ऑलरेडी. आणि मग याच्यासाठी जो निधी जो जाहीर झालेला आहे तो 421 कोटी रुपयांचा निधी आहे. आणि या विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत, तर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अशोक लोहानी. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. आणि आता इथे गुजरातच्या रिलेटेड आलेलं आहे, तर गुजरातच्या रिलेटेड सर्वांनाच माहीत आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. ओके, की ज्याची उंची जी आहे ती किती आहे, 182 मीटर, बरोबर. गुजरात विधानसभेच्या जागा किती आहेत, 182. सरदार वल्लभभाई पटेल पहिले गृहमंत्री, पहिले उपपंतप्रधान, ज्यांनी 565 संस्थानांचे विलीनीकरण केलेलं त्यांच्या 143व्या जयंती निमित्त, बरोबर. लक्षात ठेवायच्या जयंतीसुद्धा 143वी. आणि विशेष याचं डिझाईन कोणी केलेलं होतं, राम सुतार, बरोबर, ज्यांना की 2016चा रवींद्रनाथ टागोर पुरस्कार मिळालेला होता. त्याचबरोबर आपण पाहिलेलं होतं की सुरत जिल्ह्यात गुजरातमधील पहिल्या मेगा फूड पार्कचं सुद्धा उद्घाटन झालेलं होतं, बरोबर. एवढं जस्ट तुम्हाला रिकॉल झालं पाहिजे त्याच्यातून. बघू पुढचं. सर्वात मोठ्या शस्त्र निर्मात्या कंपन्यांमध्ये 4 भारतीय कंपन्या आहेत. बघा, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, त्याच्यामध्ये जगातील 100 सर्वात मोठ्या शस्त्र निर्मात्या कंपन्यांमध्ये भारतातील 4 कंपन्या आहेत. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्याच्यामध्ये जगातील 100 सर्वात मोठ्या शस्त्र निर्मात्या कंपन्यांमध्ये भारतातील किती कंपन्या आहेत. ओके, तर किती, 4 आहेत. बघा, इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीज 37व्या स्थानी आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स 38व्या स्थानी आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स 64व्या स्थानी आहे, भारत डायनॅमिक्स 94व्या स्थानी आहेत. आणि 4 भारतीय कंपन्यांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ओके, फर्स्ट टाइमच झालेलं आहे की टॉप 100 मध्ये भारताच्या 4 कंपन्या आहेत. आणि बघा, या 4 कंपन्यांनी 2017 मध्ये 7.52 अब्ज डॉलर शस्त्र विकत घेतलेली आहेत. ओके, आणि हे जे आहे, आता जगाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर शस्त्र निर्माण करण्यामध्ये अमेरिका फर्स्ट आहे, जे की जो म्हणजे मोर दॅन 50% शस्त्र निर्माण अमेरिका करते. त्यानंतर 2 नंबरला रशिया आहे, 3 नंबरला UK, 4 नंबरला फ्रान्स आहे. हे
हे पण तुम्ही लक्षात ठेवा सिक्वेन्स, कारण तुम्हाला येऊ शकतं आणि सांगू शकतात की चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने अशा काइंड ऑफ क्वेश्चन सुद्धा याच्यावरती बनू शकतो. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च जी आहे ही स्वीडन स्थित एक संस्था आहे ज्याची स्थापना 1966 झालेली होती. ओके, एवढं तुम्हाला या पॉईंट विषयी माहिती असणं गरजेचं आहे. नाव क्वेश्चन ऑफ द डे, आर के लक्ष्मण यांच्या जीवनावर आधारित टाइमलेस लक्ष्मण पुस्तकाचे अनावरण कोणी केले. खाली तुम्हाला चार पर्याय आहेत, आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.